अमोल जगताप यांनी त्याचा भाऊ दिनांक 13/7/2020 रोजी त्याचा भाऊ राहुल जगताप यास फोन करून सांगितले की तो आत्महत्या करत आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याला जे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी तो वैतागलेला आहे आणि तो त्यांनी मरण्याचा निर्णय घेतलेला आहे असे त्यांनी त्याच्या भावाला सांगितले होते. आणि त्यावेळेस भावाने थांब म्हणस्तोवर त्यांनी त्या भावाला सांगितलं की बाबा ऑलरेडी मी माझ्या बायकोचा आणि दोन मुलांचा खून केलेला आहे आणि आता मी मरणार आहे आणि माझ्या मरणाबाबतची मी सखोल चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे असे म्हणून त्याने फोन कट करून स्वतःही आत्महत्या केलेली होती. ही घटना ज्यावेळेस त्याचा भाऊ भावाने बघितलं भाऊ आणि हे सगळे पोलीस ज्यावेळेस घटनास्थळावरती आले त्यावेळेला त्यांना तीन तिथे प्रेत दिसले आणि एक हा अमोल जगताप ह्याचं प्रेत लटकलेलं दिसलं आत्महत्या करून लटकलेलं दिसलं. त्यावेळेस त्याच ठिकाणी मैतानी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडून मिळून आली. सदर चिठ्ठीमध्ये चार माणसांची नावं लिहिलेली होती परंतु त्या चार चिठ्ठीमध्ये चार लोकांची नावं लिहिलेली होती. सदरची चिठ्ठी देखील पोलिसांनी जप्त केली. त्याबाबतचा 302 कलमा अन्वये फौजदारजवळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदरचा गुन्हा हा गुन्हे शाखा सोलापूर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आणि मग गुन्हा वर्ग झाल्यानंतर या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनेक आरोपींना आरोपी दाखवण्यात आले. मग त्या आरोपींना दाखवून त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये कलम वाढवण्यात आलेले आहे. त्यानुसार 306 कलम लावण्यात आलेला आहे, 363 कलम लावण्यात आलेला आहे व इतर कलम देखील लावण्यात आलेली होती. त्यानंतर यातील आरोपी दशरथ मधुकर कसबे यास दिनांक 22/7/2020 रोजी पोलिसांनी अटक केली आणि जवळपास 6 दिवसाची त्याची पोलीस कस्टडी घेतली. त्या कालावधीमध्ये आरोपीकडून बरेचशी कागदपत्र जप्त करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर मी आरोपी दशरथ कसबे याच्या वतीने मे जिल्हा न्यायाधीश श्री मोहिते साहेब यांच्या न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज ठेवलेला होता. सदरचा अर्ज प्रलंबित असताना माननीय पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे साहेबांनी दशरथ कसबे विरुद्ध MPID ची कारवाई करून त्याला येरवड्या जेलला पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर इथे ज्यावेळेस जामिनाच्या अर्जाची सुनावणी सुरू झाली त्यावेळेला आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास अनेक गोष्टी आणून दिल्या आणि ह्याच्यामध्ये आम्ही हे दाखवून दिलं की बाबा जी चिठ्ठी पोलिसांना सापडलेली आहे या चिठ्ठीमध्ये आरोपी दशरथ कसबेचं कुठेही नाव नाही. घटना घडल्यापासून जवळपास 7 दिवसानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. 7 दिवसानंतर आरोपीचा कनेक्शन लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. वास्तविक आरोपीचा आणि मयताचा किंवा त्याच्या पार्टनरचा कुठल्याही प्रकारचा आर्थिक देण्याघेण्याच्या व्यवहाराबाबत कुठल्याही प्रकारचा पुरावा पोलीस जमा करू शकलेला नाही. आरोपीने कधीही मयत अमोल जगताप याच्या मृत्यूसाठी हॅरॅसमेंट केलं नाही, छळ केलेला नाही किंवा त्याच्या मृत्यूस कारणीभूत देखील झालेला नाही. त्याचबरोबर जे काही आमच्या विरुद्ध अनेक गुन्हे आहेत असं सरकार पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं त्या गुन्ह्याबद्दल देखील आम्ही मे न्यायालयासमोर आम्ही प्रत्येक गुन्हे प्रकरणातून निर्दोष मुक्त झाले असल्याचे आम्ही निवाडे सादर केलेले होते. आम्ही केलेला युक्तिवाद हा सर्व न्यायालयाने ग्राह्य धरून यातील आरोपी दशरथ मधुकर कसबे याची रक्कम रुपये 15,000 च्या जात मुचलक्यावरती मुक्तता केली आहे.